स्वागत करते। आम्ही आमच्या मराठी फूड चॅनलवर दर संडेला रेसिपीज अपलोड करतो आणि फ्लेवर मेकर्स हिंदीवर दर वेनसडेला रेसिपी अपलोड करतो। तर त्या बघण्यात तुम्हाला इंटरेस्ट असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेली घंटी सुद्धा वाजवा, म्हणजे मग आम्ही रेसिपी अपलोड केली की तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येतील। आज आपण सँडविच बनवणार आहोत, काकडी टोमॅटो वाला नाही तर पनीर सँडविच। आजकाल सँडविच सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे यायला लागले, लाईक प्रत्येक फूड आयटम हा वेगवेगळ्या प्रकारे यायला लागलाय बाहेर। सो अजिबात वेळ न घालवता आजच्या रेसिपीला सुरुवात करूया, बघूया पनीर सँडविच कसं बनवायचं आणि रेसिपी मध्ये आम्ही जे इन्ग्रेडियंट्स वापरले आहेत ते किती प्रमाणात आहेत ह्याची एक स्लेट रेसिपीच्या नंतर तुम्हाला दिसेल। तर त्यासाठी रेसिपी पूर्ण बघा आणि ती कशी झाली आहे हे सुद्धा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। पनीर सँडविच साठी लागणारं साहित्य: 100 ग्रॅम पनीरचे केलेले तुकडे, ब्राउन ब्रेड चे 2 स्लाइस, 1 चीज क्यूब, 1 वाटी उभी चिरलेली सिमला मिर्च, टोमॅटो केचप, उभा चिरलेला 1 वाटी कोबी, चाट मसाला, बटर आणि मेयोनीज। पॅन वर बटर मेल्ट करून घेऊया, गॅस बारीकच ठेवायचा आहे आपल्याला। आपले पनीरचे जे क्यूब्स आहेत ते आपण परतून घेऊया। पनीर रोज केलं ना की त्याला खालून मस्त एक असा ब्राऊन कलर येतो आणि त्याने छान टेस्ट येते पनीरला। पनीर जर जास्त शिजलं तर ते कडक होऊ शकत आणि पनीर हे सॉफ्ट खायलाच मजा येते। त्याला फक्त रंग यायला म्हणून मी गॅस जरा मोठा करते। पनीर आता झाले आहेत सगळे, आपण गॅस बंद करून टाकूया। चालू ठेवून जर परतले तर बाकी जे पनीर आहे ते खालून जरा जास्तच ब्राऊन होतील, म्हणून मी आधी गॅस बंद केलाय आणि मग मी हे सगळे पनीर परतते। पनीरला मस्त रंग आलाय, आपण हे थोडस थंड होऊ देऊया। बटरवर परतवलेला पनीर कोबी सिमला मिर्च मेयोनीज चाट मसाला आणि टोमॅटो केचप। मेयोनीज आणि टोमॅटो केचप तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकलं तरी चालेल। सगळं आपण एकत्र करून घेऊया। ब्रेडला बटर लावून घेऊया। ब्रेडला आपण बटर ह्यासाठी लावतो कारण आपण जेव्हा आपलं बॅटर लावू तेव्हा तो ब्रेड नरम नको पडायला, म्हणून त्याला बटर लावायचं असतं। आता आपण ह्या ब्रेडला पनीर जे मिक्सचर केलेलं ते लावूया। आता ह्याच्यावर चीज ग्रेट करून घेऊया। तुम्हाला हवं तर तुम्ही चीजचे स्लाइस सुद्धा टाकू शकता। चीज ग्रेट करून झालंय, आपण यावर बटर लावलेला दुसरा ब्रेड स्लाइस ठेवू। सँडविच कट करून घेऊया। द पनीर सँडविच तयार आहे। सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा आणि तुम्ही ही रेसिपी घरी बनवून बघा कशी झाली आहे हे सुद्धा आम्हाला सांगा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत आमच्या रेसिपीज बनवत राहा, त्या खात राहा आणि आम्हाला सांगत जा की त्या कशा झाल्या आहेत। बाय बाय।